युनिव्हर्स बॉसला सलाम. येस, यू आर द युनिव्हर्स बॉस. आणि ते काही एक्झॅजरेशन नाहीये. डिफरंट लेवलच्या टीमला घेऊन गेलाय तो आणि फिफ्थ विन इन अ रो. फॅब्युलस. फक्त 5 गेम खेळला, 5 गेम जिंकले पंजाब आणि मॅटर फिनिश. त्या लोकांमध्ये सडन अशी बिलीफ वाटते की कुठूनही जिंकू शकतात. म्हणजे एक काय एक प्लेअरचा पर्सोनाच असतो ना तो, दॅट इज समथिंग. आणि 2.5 करोडचा पर्सोन आहे तो, फक्त 2.5 करोड. पहिलेच ऍक्च्युली म्हटलेला बांधलेला रेडा सोडा आधीच. त्याआधी आय थिंक जर इगो पॉई त्याला नसेल खेळवला ना, आणि त्याच्यामुळे जर यांची एखाद पॉईंट मुळे गेली ना स्पॉट, प्ले ऑफ स्पॉट, ते लोक जाम रिपेंट करतात. इगो इन व्हॉट टर्म्स? म्हणजे की जस्ट एक असं की नाही आम्हाला केलची जरुरत नाही, जस्ट आम्ही घेऊन ठेवलाय अशा टाईपचा जो स्टार्टिंगला त्यांनी दाखवला नाही तो. तसा तर त्यांनी 2018 घेतलेला मला वाटतं 2.5 करोडला, आणि तेव्हा त्याला खेळवलं त्यांनी, अगदी 100 वगैरे पण केलेले. पण ह्या वर्षी परत त्याला जस्ट एक असं म्हणजे लाईक खेळवू नाही खेळवू अशा टाईप मध्येच त्याच्याशी म्हणजे बिहेव करत होते. ही विल प्ले वेन द टाइम इज राईट वगैरे असं, म्हणजे त्यांना वाटत होतं की दे आर प्लेइंग सो वेल आणि जस्ट अनफॉर्च्युनेटली हरतायत, सो मे बी गिरेलची तेवढी गरज नाही. बट द बॉस इज द बॉस. मला वाटतं सीपीएल मध्ये खेळणाऱ्यांना क्वाईट पनोहती लागली आहे पोलार्ड सोडून. अँड्रे रसल, ड्वेन ब्रावो, सुनील नारायणची पण लाईक वाट लागली. पण हा लाईक गेल खेळलाच नाही सीपीएल आणि इथेच येऊन डायरेक्ट. सुनील नारायणने ऍक्च्युली मागची मॅच जिंकवली तशी, सो यू कांट से द सेम. म्हणजे कलकत्ता आय गेस जेवढे मॅच जिंकले त्याच्यातल्या 3 मॅचेस तर निव्वळ सुनील नारायणने. म्हणजे त्याच्या मागे पनवती लागली ना ती ऍक्शनची वगैरे. आज मला काय कळलं नाही, आज लोकीला 11 ओव्हर नंतर आणलं ते. बघ ना, मला पण काय कळलं नाही. अरे मॅच पहिल्या 10 ओव्हर मध्ये हरणार तुम्ही, तिथे जर त्यांनी टाकली न्यू बॉलनी टाकली असती तर 1-2 विकेट नक्कीच मिळाले असते त्याला, कारण तो एवढा फॉर्म मध्ये. मला हळूहळू दिनेश कार्तिक ऑक्शन पूल मध्ये जाताना दिसतोय आणि सीएसके त्याला घेताना दिसतोय का माहित नाही. दिनेश कार्तिक घरीच जाताना दिसतोय. 0 काढायचा तर तो निखिल नाईक पण काढेल. आणि म्हणजे किती 0 काढणार, काय त्याला लिमिटच नाहीये. आणि तसाच आउट होतो अशी एज बीट त्याची लागतेच आणि रिव्ह्यू घेतो. रिव्ह्यू पण खाल्ला. म्हणजे स्वतःची बॅट लागलेली त्याला कळेन असं झालंय, म्हणजे आता अवघडच झालं. म्हणजे आता टेबल्स खूप इंटरेस्टिंग झालेत. पंजाब 4 नंबरवरती आणि आय होप की कलकत्ता आता बाहेरच जाईल, आता नाही खेळणार कलकत्ता. त्यांची नेक्स्ट मॅच चेन्नईशी आहे, सो त्यांना होप्स तर आहेत. अरे होप्स, पण मग तशी पंजाबची पण चेन्नई बरोबर एक मॅच आहे. सो आता इंटरेस्टिंग पार्ट इज बोथ आर गोइंग टू प्ले अगेन्स्ट द सेम ओपोनंट्स. वाईफ पीटरने आज पहिल्या दोघांना मस्त बीट केलं आणि तिथेच एक न्यू ठेवली विनची, आणि नंतर स्पिनर्स येऊन पार्टनरशिप ब्रेक करून. पण केकेआरचं पण कळत नाही लाईक हॉट ब्लो हॉट कोल्ड. मॅक्सवेलनी आज राणाजी माफ करण्याला पहिलेच माफ करून टाकू. तर त्यांना अशी त्यांची बॅटिंग ऑर्डर किती छोटी आहे, म्हणजे मॉर्गन नंतर बॅट्समनच नाही आणि त्यात सुद्धा वरती एक दिनेश कार्तिक. नाईट वॉचमन तिथे आधीच. तर किंग्ज इलेव्हन जिंकावे असे वाटतात कारण खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि युनिव्हर्स बॉस इज बॅक म्हणून तो पण एक एंटरटेनमेंट एलिमेंट. परत कधी रेणुका शहाणे होईल हे तर तू अजूनही भरत नाही अंदाज नाही. म्हणजे त्यांचं असं असतं ना की आता लिटरली रेणुका शहाणे आली आहे, डॉक्टरनी सांगितले शी इज आउट ऑफ डेंजर वगैरे, आप जाके उनसे मिल सकते वगैरे. आणि नातेवाईक जाऊन ऑक्सिजन पाईप वरती पाय ठेवतील. मनदीपला एक साइड सॅल्यूट. पहिले मनदीपला पण एक साइड सॅल्यूट, मस्त खेळला आणि त्याचे स्ट्रोक्स फार अट्रॅक्टिव्ह पण आहेत बघायला. एक तर फसलेला क्रीज वरती आणि त्यानंतर त्यांनी तो फ्लुएंट झाला आणि अगेन द फॅमिली सिच्युएशन इज स्टील नॉट बेटर, सो हे कंटिन्युअस. म्हणजे असं उगाच सहानुभूती द्यायची म्हणून सहानुभूती नाहीये ही. वेल प्लेड, व्हेरी व्हेरी बॅड सिच्युएशन. आणि एक साइड सॅल्यूट वडापाव शर्माला, तो तुला साईडलाच गेला. तो तेच म्हणणार होतो की या मॅच नंतर मे बी ते मेन. पण रोहित शर्मा आहे मुंबईच्या नेट्स मध्ये आहे, तो ऑस्ट्रेलियाच्या टूरला नाहीये. नाही नाही, पण तो आयपीएल मधनं पण बाहेर झालाय, आउट ऑफ आयपीएल. कोणी सांगितलं? आता ते मुंबई त्याला स्क्वॉड मध्येच अनाऊन्स नाही केलं ऑस्ट्रेलियाच्या म्हटल्यावर, तो बाकीचे मॅचेस खेळला तर म्हणजे लिटरली त्याच्या बायाला पैसे बांधून खेळल्यासारखं होईल. हो मी त्याचे स्ट्रोक्स मारताना बघितलं त्याला. मग काय अजून काय पाहिजे तुला?
पण मग इंडिया टूरला काय नाहीये असं. मे बी इंडिया टूरला काहीतरी वेटचं असेल, ती क्रायटेरिया त्यांनी मिस केली असेल. बहुतेक त्यांनी कोहलीची योयो टेस्ट पास नाही केली. हो असेल तसं पण असेल. किंवा हॅमस्ट्रिंग इंजर करून टाकली. किंवा अंबानी त्याला बोलला असेल की मी तुला एक वेगळी इंडिया, ती केरी पाकर सारखी एक वेगळी इंडिया काढून तुला कॅप्टन बनवून देतो त्याचा. उद्या आणि स्पेशल मेन्शन आहे प्रीती झिंटाच्या सुंदरतेसाठी की प्लास्टिक सर्जरी करून करून बरकरार ठेवली. म्हणजे ते बोटॉक्सचे इंजेक्शन शत प्रतिशत तेवढ्या तेवढ्या मिलियन्सच्या वर्थ आहेत. ते लोक घेऊ शकतात तिला विचारून, तो ब्रँड रेकमेंडेड ब्रँड. उद्याची मॅच सनरायझर्स हैदराबाद वर्सेस दरभंगा कॅपिटल्स. मी आज पिक मे बी घेईन दरभंगा कॅपिटल्स. एसआरएचची मी आता लिहून पण देऊ शकतो की काय होणार आहे. एसआरएचची बॅटिंग आली तर ते लोक 155 ते 160 मध्ये काढतील, 140 ते 150 मध्ये. आणि मग तिथे दिल्लीमध्ये आता 2-4 जण ड्यू आहेत, ते लोक खेळतील आणि हे लोक चेस करतील. ऑन दॅट नोट, गुड नाईट यू. येस.